आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रदूषणाच्या प्रश्नावर आमदार उल्हास पाटील यांनी दिली बगल. आरोग्य शिबिराला साखर कारखाने करणार मदत. श्री क्षेत्र नुडसीवाडी येथे कॅन्सर आणि हार्ट या दोन आजारावरचं निदान आणि उपचार पार पडणार आहेत. जवाहर दत्त, गुरुदत्त, शरद व अन्य साखर कारखान्यांची मदत आमदार उल्हास पाटील या शिबिरासाठी घेणार आहेत. नदी प्रदूषण हे साखर कारखाने करतात आणि त्यांच्याकडून आपण मदत मागत आहात. पुढे रोग होऊ नयेत यासाठी कारखान्याच्या प्रदूषण प्रश्नावर तुमची भूमिका काय असेल असा प्रश्न आमदार उल्हास पाटील यांना पत्रकारांनी विचारला. या प्रश्नाला त्यांनी थेट बगल दिली आणि आता आपण चळवळीकार नसून राजकारणी आहोत हेच त्यांनी म्हणाले. चळवळीच्या निमित्ताने गेल्या 22 वर्षांमध्ये न्यायाच्या बाजूने लढत असताना प्रदूषणाच्या विरोधात सुद्धा बऱ्याच वेळेला आंदोलना मोर्चामध्ये सहभागी झालोय. काही गुन्हे माझ्यावरती दाखल झालेत, काही गुन्ह्यांमधनं माझी मुक्तता व्हायला लागली. कालच एका गुन्ह्यातनं माझे पूर्वीचे सहकारी आणि आत्ताचे माझे काही सहकारी यांची कोर्टानं निर्दोष मुक्तता काल केलेली आहे एका केसमध्ये. अजून माझ्यावर बरेच गुन्हे आहेत, आंदोलनातले, पाकिट मारलेले किंवा दरोड्यातले नाही, बरेच मुद्दे आहेत, पण त्याही केसेस चालूच आहेत. प्रदूषणाच्या बाबतीमध्ये आज बोलत नाही असला भाग नाही. आज ही सभागृहामध्ये पंचगंगा प्रदूषण एक नदीच नव्हे तर नदी प्रदूषण, पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण या विषयावरती मी सभागृहामध्ये बऱ्याच वेळेला बोललेलो आहे आणि त्यासाठी त्या त्या विभागाच्याकडे माझा पाठपुरावा सुद्धा चालू आहे. होऊच नये यासाठी काय करता येईल, झालाच आजार तर आत्ता काय करायला पाहिजे, रोखायचं कसं, त्यासाठी सुद्धा प्रबोधन होणं गरजेचं आहे. मी जरी एकटा असलो तरी मला आमदार म्हणून जीवडी का आयुध लोकसभेच्या लोकशाहीच्या माध्यमातून मिळालेली आहेत ती वापरण्याचा प्रयत्न करायला लागलो आहे. निश्चितपणानं माझा प्रयत्न आहे, यश कधी मिळणार आहे, किती दिवसात मिळणार आहे माहीत नाही, पण प्रयत्न करायला लागलो आहे. तुमचंही सर्वांचं त्याच्यामध्ये योगदान असावं एवढीच आपल्याला विनंती. आमदार उल्हास पाटील यांनी आपल्या आंदोलनातल्या पोलिसांनी न्यायालयीन तक्रारीचा पाडा वाचला, पण दुसऱ्या बाजूला कॅन्सर आणि हार्ट रुग्णांना मदतीचा हात पुढे केला आहे. शिरोळ तालुका कॅन्सरने बेजार झाला आहे. आधार देण्याची आवश्यकता आहे, सरकारी निधी तुटपून जा, सार्वजनिक मदतीशिवाय हे कार्य पार पडणार नाही. त्यामुळे आमदार पाटील यांची भूमिका सध्या तरी योग्य वाटते. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे.